तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बीएमसी ऑफिसमध्ये पोहोचत आहेत. तर बीएमसी ऑफिसमध्ये पावसाच्या स्थितीचा आढावा त्यांच्याकडून घेतला जाणार आहे. तर त्यांच्या कॉन्व्हेन्शन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. तर मुख्यमंत्र्यांचा ताफा आता पालिकेच्या कंट्रोल रूम कडे निघालेला आहे. पालिकेच्या कंट्रोल रूम कडून संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवलं जाते. कुठे पाणी साचलेलं आहे का, कुठे वाहतूक ठप्प झालेली आहे का, या संदर्भामध्ये पूर्ण लक्ष या कंट्रोल रूम कडून ठेवलं जाते. तर तिथे आता मुख्यमंत्री पोहोचत आहेत. मुख्यमंत्री या कंट्रोल रूम मध्ये पाहणी करतील. कंट्रोल रूमची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, जिथे संपूर्ण मुंबईमध्ये कुठे कुठे पाणी साचलेलं आहे त्याचा आढावा घेतला जातोय. कुठे काही अडचणी आहेत का त्याचा आढावा घेतला जातोय. जर मुंबईतल्या सखल भागामध्ये पाणी साचलं असेल तर तिथे काही पंप लावून हे पाणी बाहेर काढता येईल का याचा देखील अंदाज घेतला जातोय. तर दोन दृश्य आपण पाहिली की एक तर पालिकेचा कंट्रोल रूम आणि दुसरी एक ती म्हणजे मुख्यमंत्री आता या कंट्रोल रूम कडे निघालेले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आपण या ठिकाणी पाहतोय. तर कंट्रोल रूम मध्ये पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडनं मुंबईचा आढावा घेतला जाईल. मगाशी आपण उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ट्विट पाहिलेलं आहे. 300 मिलीमीटर पाऊस काल रात्रभरापासून मुंबईमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय. तर आता मुख्यमंत्री कंट्रोल रूम कडे रवाना झालेले आहेत. तर कंट्रोल रूमची देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे. विनायक, कंट्रोल रूमची दृश्य आपण इथे पाहतोय. आपलं TV9 देखील त्या ठिकाणी लावलेलं आहे ज्यावरून ती दृश्यही आपल्याला दिसत आहेत. तर आता सध्या कंट्रोल रूम मध्ये काय सुरू आहे, कुठे पाणी साचलंय? निखिला, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते थोड्याच वेळात मुंबई महापालिकेचा आपत्कालीन विभाग कक्ष जे आहे कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्या ठिकाणी मुंबईतली जी सध्याची स्थिती आहे याची पाहणी जी आहे ते करणार आहेत. आपण जर पाहिलं तर रात्रभर मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबई शहरात झालेला आहे. अनेक भागात पाणी साचल्याची घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. रेल्वे वाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल, ही खोळंबलेली आहे. त्या सगळ्याचा आढावा जे आहे तो स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन घेतील आणि पुढील काळात काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. दुपारच्या सत्रात सुद्धा पण आपण जर पाहिलं तर हायटाईड जे आहे ते असणार आहे. त्यावेळी सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे. त्या काळात जर अतिरिक्त पाऊस झाला तर काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, त्या सगळ्याचा आढावा जे आहे तो मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात येऊन मुख्यमंत्री थोड्याच वेळात घेतील. नक्कीच. आणि ही दृश्य आपण पाहतो की मुंबई पालिकेच्या कंट्रोल रूम मध्ये सध्या TV9 वर देखील काही दृश्य पाहिली जात आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा कंट्रोल रूम कडे निघालेला आहे आणि कंट्रोल रूम मधली ही दृश्य आपण इथे पाहतो, जिथे संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवलं जाते. कुठे जर पाणी साचलं असेल तर त्याची माहिती संबंधित यंत्रणांना दिली जाते आणि तिथे मदत पोहोचवली जाते. ती ही कंट्रोल रूम आहे ज्या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचत आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त देखील या ठिकाणी पोहोचले असून ते देखील इथून आढावा घेत आहेत. मुंबईतल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी पाहणी केली जाते. तर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित पांगर जे आहेत ते आता इथे पोहोचलेले असून ते आढावा घेत आहेत या सगळ्याचा. एकीकडे आपण पाहतो की TV9 देखील त्यांच्या कंट्रोल रूम मध्ये लावण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा आता काही वेळातच कंट्रोल रूम मध्ये पोहोचणार आहे. तर ती ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. मुख्यमंत्र्यांकडनं देखील इथे आढावा घेतला जाईल. तर कंट्रोल रूम मध्ये आता अतिरिक्त आयुक्त जे आहेत अभिजित पांगर ते इथून आढावा घेत आहेत. तर मुंबई पालिकेच्या कंट्रोल रूम मधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडनं हा आढावा घेतला जात आहे.